द कोथळी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी। घोडावत विद्यापीठाच्या नेहा जैन हिची इस्रो कंपनीमध्ये निवड। शिक्षण क्षेत्रात अल्पावधीतच आपलं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलेल्या संजय घोडावत विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन विभागाच्या नेहा जैन या विद्यार्थिनीची इस्रो कंपनीमध्ये एक वर्षाच्या अप्रेंटिस प्रोग्राममध्ये निवड झाली आहे। हा प्रोग्राम स्पेस ॲप्लिकेशन सेंटर अहमदाबाद गुजरात इथे राबवला जाणार आहे। या दरम्यान विविध टेक्नॉलॉजीचं प्रशिक्षण घेण्याची व लाईव्ह प्रोजेक्टवर काम करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे। त्यासाठी मासिक स्टायपंड देखील दिला जाणार आहे। या प्रोग्रामसाठी संपूर्ण भारतातून अर्ज मागवण्यात आले होते। नैसर्गिक कल चाचणी, तांत्रिक फेरी, चार मुलाखत या निकषाच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड झाली आहे। या निवडीसाठी संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्राध्यापक स्वप्नील हिरीकुडे, ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर मकरंद जोशी व कोऑर्डिनेटर्स प्राध्यापक प्राची शिंदे यांचं सहकार्य लाभलं। या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष श्री संजयजी घोडावत, विद्यापीठाचे विश्वस्त श्री विनायक भोसले, कुलगुरू डॉक्टर अरुण पाटील, कुलसचिव डॉक्टर संदीप सिंग, संचालक डॉक्टर व्ही व्ही कुलकर्णी, अकॅडमिक डीन डॉक्टर उत्तम जाधव यांनी सर्वांचं अभिनंदन केलं आहे। द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा।